ॲक्च्युली माझी अगोदरपासून इच्छा होती की माझ्या घरामध्ये मी कार्विंग फर्निचर करावं. मी साऊथ इंडियन असल्यामुळे मला मंदिरही थोडं मोठं हवं होतं. ह्याच्या अगोदरही मी घोडबंदरवर भरपूरसे प्रोजेक्ट्स बघितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये कुठेही असं हॉल मोठा किंवा असं मिळालं नाही जिथे मी माझं मोठं देवघर बनवू शकते. जेव्हा मी इथे पहिल्यांदा आले तेव्हा ज्याप्रमाणे हा स्पेस होता हॉलचा, जे माझं ॲक्च्युअल स्वप्न होतं बनवायचं ते मला करता आलं. त्यामुळे मला ऋतू सिटीमध्ये घर घेणे जास्त प्रिफर्ड वाटलं. बाकीचे कन्स्ट्रक्शन्स खूप लहान आहेत त्या मनाने. माझे काही रिक्वायरमेंट्स पण होते घर घेताना. फॉर एक्झाम्पल, मला इथे ऑलमोस्ट सगळ्यांकडे स्टँडिंग बाल्कनी आहे. बाकीच्या प्रोजेक्ट्समध्ये खूप टाईमनंतर मला पहिल्यांदा घोडबंदरमध्ये स्टँडिंग बाल्कनी न मिळता सिटिंग बाल्कनी हवी होती, ती मिळाली. प्लस ह्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी ऑलरेडी अवेलेबल करून दिल्या बिल्डरने, लाईक मॉड्युलर किचन, प्लस वॉटर प्युरिफायर, बर्नर, सर्व गोष्टी होत्या. त्यामुळे मला फार कन्व्हिनियंट वाटलं आणि रिझनेबलही वाटलं ॲज पर प्राईस. अजूनही थोडं काम बाकी आहे इथे. इनफॅक्ट दरवाजाला पण मी कार्विंगचं बनवणार आहे, प्लस मला आतमध्ये पोस्टर बेड पण बनवायचं आहे, तर तेही मी करू शकते इथे, जे युजली बाकीच्या प्रोजेक्टमध्ये पॉसिबल नव्हतं कारण त्यांचे बेडरूम आणि हॉल खूप लहान होते. तर ते सूटही केलं नसतं प्रॉबब्ली आणि छान दिसलंही नसतं. अच्छा लागतं. घर कसं लागतं? बहुत है. त्याला इकडचा व्ह्यू खूप आवडतो. बाल्कनी मधून त्याला लांब बिल्डिंग, मस्तपैकी स्काय आहे, छान दिसतंय सर्व. खाली गार्डन पण आहे, स्पेशियस आहे, ओपन गार्डन आहे, तेही त्याला खूप आवडतंय.